सुंदर निवेजन जालना आणि जालना जिल्ह्यातील 8 तालुके यातील ग्रामीण आणि शहर मिळून जे समाज बांधव आहेत सकल मराठा समाजाचे यांनी गेल्या 8 दिवसापासून मनोज दादांनी जी तारीख निश्चित केली 1 डिसेंबर ती तारीख मिळाल्यापासून या ग्राउंडवर शेकडो ट्रॅक्टर अनेक जेसीपी आणि या माध्यमातून एक ग्राउंड पहिले साफ करण्यात आलेलं आहे। आपण बघितलं की एक ग्राउंड जवळजवळ 90 ते 100 एकरचा आहे। प्रमुख जे भाषण होणार आहे त्या स्टेजवर आपण उभे आहेत आणि मनोज दादांचं भाषण याच ठिकाणून होणार आहे। बाजूला 250 एकरचं वेगळी पार्किंग आहे आणि दादांना या सभेतून एकच संदेश द्यायचा समाजाला की आम्ही 18 पगड जातीचे सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदांना आणतोय, पण काही भ्रष्टाचारी पुढारी जे शासन प्रेरित आहेत अशा लोकांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी दंगल सभा घेतल्या होत्या आणि दादांचं म्हणणं होतं की आपण त्यांना उत्तर अशा पद्धतीनं देऊया की तुम्ही दंगल सभा घ्या, आम्ही शांततेचा संदेश देऊन उद्या या सभेला 15 लाखाच्या आसपास लोक येतील, महिला भगिनी विद्यार्थी आणि सर्व तरुण मराठा समाजातील आणि इतर त्यांना इतर जातीच्या लोकांचे खूप सपोर्ट आहे। आत्ताच माझ्याजवळ पत्र आहे की जे इथे मुस्लिम समाजाने जे हमाल मापाडी आहे या लोकांनी आपल्याला या मनोज दादाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। इथे मारवाडी समाज, जैन समाज, सिंधी आणि ब्राह्मण इतर सर्व समाजातर्फे दादांचं स्वागत करणार आहेत आणि ही सभा प्रचंड अशी होणार आहे आणि शांततेचा संदेश देणार आहे। दादा यामध्ये दुसरं काहीही नाही। मग नंतर दादा महाराष्ट्राच्या प्रचंड मोठ्या दौऱ्यावर जाणार आहेत। त्या अगोदर रॅलीला सुरुवात होईल, रॅली किती वाजता निघेल आणि किती वाजता इथे पोहोचेल? मनोज दादा अंतरवाली सराटी येथे आहेत सध्या उपोषण स्थळी। दादांचं आगमन इथे जवळजवळ 11 वाजता सकाळी होईल आणि छत्रपती संभाजी चौकामधून दादांच्या रॅलीला 20,000 मोटरसायकलच्या रॅलीद्वारे ती सुरुवात होईल। तोपर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण समाज या ग्राउंडवर भरले जाईल आणि दादांची रॅली स्वागत करत करत या ठिकाणी येईल। दादांचं आगमन 3:30 ते 4 वाजता अपेक्षित आहे। 4 वाजता दादांचं या स्टेजवर आगमन होईल। त्यांचं भव्य असं LR 2 LR जे पोकलेन म्हणतो आपण त्याला, त्याच्यामार्फत त्या 1 टनी हारानं त्यांचं स्वागत करण्यात येईल आणि ही संपूर्ण सभा दादा संबोधित करतील आणि शांततेचा संदेश देऊन जगाला दाखवून देतील की मराठा लढाऊ जितका आहे तितका तो शांत सुद्धा आहे। ही हा संदेश देण्यासाठी दादांचा हा काटा टोप आहे। माझं नाव पूर्ण सुदामराव विश्वनाथराव मुकणे, मला तो पण नाव बाप्पा या नावाने सर्वजण ओळखतात। जय जिजाऊ, जय शिवराय। मनोज जरांगे पाटलाची जी रॅली उद्या चालू होणार आहे ती 10:30 छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकापासून ही रॅली चालू होणार आहे। त्या रॅलीचा रूट जो आहे तो 9 किलोमीटर आहे। छत्रपती संभाजी महाराजच्या पुतळ्यापासून शनी मंदिर मार्गे चमन, मस्तगड, दादराबाद आणि छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मामा चौक, बस स्टँड, गोकर्धन नाका आणि तिथून या ठिकाणी रॅली येणार आहे आणि रॅलीच्या पूर्ण मार्गावर विविध जाती धर्म समूह व्यापारी संघटना उद्योग संघटना यांच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि जवळपास 140 JCB आणि 10 ते 12 टन फुलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे स्वागत शहरामध्ये असलेले विविध जाती धर्माचे लोक, विविध व्यापारी संघटना, विविध उद्योग जग यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि जो काही गेल्या काही दिवसामध्ये या राज्यामध्ये मराठा समाजाला बदनाम करण्याचा, मराठा समाज आणि इतर जाती धर्मामध्ये तेढ लावण्याचा प्रयत्न सरकारमधीलच काही लोक करत होते त्याला मोडतोड जबाब देण्याचं काम उद्याच्या जालना शहराच्या रॅलीच्या माध्यमातून केलं जाईल आणि तेही या मार्गानं की मराठा हा मोठा भाऊ आहे आणि सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा मराठा समाज आहे आणि तो संदेश उद्याच्या रॅलीच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राला द्यायचा आहे आणि या ठिकाणी जी सभा आहे तिला 10 लाखापेक्षा जास्त उपस्थित राहतील आणि हाच संदेश देतील मराठी एक आहेत, आरक्षणासाठी कटिबद्ध आहेत आणि मराठा हा कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही तर सगळा मराठा समाज हा सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा हा राष्ट्राचा गाभा आहे आणि बॅकबोन आहे हा संदेश उद्याच्या सभेच्या माध्यमातून आम्ही देत आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।